Dear student, we are seeing problem set 1, question number 5. Solve the following simultaneous equation by Cramer's method. Vidyarthi mitranno, problem set 1 madhe prashna kramank 5. Dilele ek samasya samikarna Cramer cha paddhatine solva. Yachyamadhle chautha asnare te kahi example jay tar te chauthe example aapnala paahijे. 4x plus 3y is equal to 15. 12y minus 5x is equal to 13. तर दिलेली इक्वेशन जे आहे तर ते पहा हे इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. पहिलं आहे आपलं त्या ठिकाणी 7x प्लस 3y इज इक्वल टू 15 अँड हे जे आहे तर ते आपल्याला ax प्लस bx इज इक्वल टू c या रूपामध्ये त्या ठिकाणी लिहायचे आणि म्हणून या ठिकाणी ते आपल्याला लिहिता येईल की 5x प्लस 12y इज इक्वल टू 30. दिलेल्या रूपामध्ये ही जी असणार जी काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन कोणत्या ठिकाणी लिहिली त्याच्यानंतर काय करायचं कम्पेरिझन त्या ठिकाणी करायचे. ही कम्पेरिंग 7x प्लस 3y इज इक्वल टू 15 टू a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड मायनस 5x प्लस 12y इज इक्वल टू c2 a2x प्लस b2y इज इक्वल टू आहे त्या ठिकाणी 12y इज इक्वल टू 39 आहे c2. कम्पेरिझन जर आपण जर केली तर काय मिळतं इथे तर a1 इज इक्वल टू 7 b1 इज इक्वल टू प्लस 3 c1 इज इक्वल टू 15 पुढे a2 इज इक्वल टू मायनस 5 b2 इज इक्वल टू 12 आणि c2 इज इक्वल टू किती मिळते 30. अशा पद्धतीने आपल्याला a1 a2 b1 b2 c1 c2 याच्या असताना ज्या काही व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या व्हॅल्यूज त्या ठिकाणी मिळाल्या. याच्यानंतर काय करत आपल्याला क्रॅमर्स मेथडमध्ये d1 dx आणि dy हे जे काही डिटर्मिनंट जे आहेत तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाईंड आउट करायच्या. याच्यासाठी डी डिटर्मिनंट जो आहे तर तो कसा आपण लिहितो तर या ठिकाणी a1 a2 b1 b2 आता याच्यामध्ये व्हॅल्यू जे आहे तर त्या व्हॅल्यू कट कमी करायच्या. a1 a2 7 मायनस 5 b1 b2 3 आणि 12. पुढे काय करायचं दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं 7 × 12 मायनस हा मायनस किती आहे परत 3 × −5. आता 7 × 12 किती 84 मायनस मायनस प्लस 3 × 5 15 15 दोघांची ॲडिशन त्या ठिकाणी करायची आपल्याला. बघा की ॲडिशन मी त्या ठिकाणी साईडला करतो 4 + 5 9 आणि 8 + 1 9 दॅट इज डी इज इक्वल टू किती आलं 99. डी डिटर्मिनंट जो आहे तर त्या डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे तर ती डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 99. पुढे आपल्याला डीएक्स वाय तर त्या डीएक्स डिटर्मिनंटची व्हॅल्यू त्या ठिकाणी फाईंड आउट करायची. डीएक्स डिटर्मिनंट कसा लिहितो आपण c1 c2 आणि b1 b2 पुढे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या. c1 c2 किती आहे 15 39 15 39 त्याच्यानंतर b1 b2 किती आहे 3 12 3 12. पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे की 15 × 12 मायनस 3 × 30. पण 15 × 12 याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी करायचे. 12 × 5 = 46 6 12 × 12 = 18 180 वन 3 ने मल्टिप्लाय करा 3 × 9 = 27 47 2 × 3 = 9 9 × 2 = 11 येते. म्हणजे सर्वसाधारणपणे 180 मधून किती गेले 117 गेले याची त्या ठिकाणी सबट्रॅक्शन तुम्ही केली तर किती राहता दिसते 63 त्या ठिकाणी. डिअर कोर डीएक्स इज इक्वल टू 63.
पर dx की जगह इधर से dx की वैल्यू अपने लिए लगा ली dy डिटरमिनेंट जो आहे तर त्या dy डिटरमिनेंट ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. dy डिटरमिनेंट कसा आपण राईट करतो, a1 a2 c1 c2 क्रॉस मल्टिप्लिकेशन नंतर पुढे घ्यायची त्यांचे व्हॅल्यू पुट करा. पण a1 a2 7 minus 5 आणि c1 c2 15 39 पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं दोघांचं. 7 इंटू 39 मायनस 15 इंटू मायनस 5 पुढे लिहितो मी या ठिकाणी. 7 ने मल्टिप्लाय करायचं, 7 90 63 48 6 सात्विक 21 21 आणि 6 किती झाली 27 म्हणजे 273 त्या ठिकाणी येते. पुढे मायनस मायनस किती झाले, प्लस झाले 15 5 75. दोघांची ॲडिशन करा, 5 2 3 किती आले 8 7 7 14 8 4 1 म्हणजे 348 आले. ही कसली व्हॅल्यू मिळाली आपल्याला डी वाय द्वारे, तर त्या डी वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 348. अशा पद्धतीने आपण डी डी एक्स डी वायच्या व्हॅल्यू पाहिल्या काढल्या. त्याच्यानंतर काय करायचंय, क्रॅमर्स रूलचा वापर करायचा आहे. बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल काय आहे, एक्स इज इक्वल टू डी एक्स डिवाइडेड बाय डी डी एक्स ची व्हॅल्यू. डी एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 63 आहे आणि डी ची व्हॅल्यू किती आहे, 99 आहे. तर याच्यामध्ये भाग जात असेल तर द्यायचं. आता 11 भाग जातो, 11 जर भाग घेणार आपण तर 11 99 11 55 51 किती झाले 66 होता. या ठिकाणी भाग जो आहे तर तो भाग देत असताना पा 11 काही दोन्ही नाही त्या ठिकाणी भाग जाणार नाही. भाग जातोय तर तो त्या ठिकाणी 9 नेल्या पा 9 1 9 9 1 9 9 67 63 जी किती शिल्लक त्या ठिकाणी राहिली, तर एक्स इज इक्वल टू 7 डिवाइडेड बाय 11. एक्सची व्हॅल्यू जी आहे तर ती आली आपल्याला त्या ठिकाणी एक्स डिवाइडेड बाय 11. पुढे वाय ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी काढायची, तर ती डी वाय अपॉन डी. आता डी वाय डी वायची व्हॅल्यू किती आहे, 348 डिवाइडेड बाय 99. आता हा जो काही भागाकार जो आहे तर तो भागाकार आपल्याला त्या ठिकाणी करा. तर सर्वसाधारणपणे काय करा, 3 ने त्या ठिकाणी डिव्हाइड करण्याचा प्रयत्न करा. पहा 3 ने जर डिव्हाइड जर केलं तर 3 3 9 3 3 9 पुढे 3 1 30 किती उरले, पुढे 3 1 3 पुढे 4 आहे, पुन्हा 3 1 3 4 मधून 3 गेले खाली राहिले 1 झाले 18 3 6 18 जी किती मिळाली 116 भागिले 33. पुन्हा 116 भागिले 33 याला भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी जातो का हे आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. तर आपल्या असं लक्षात येता नसते की आता 116 भागिले 33 याला कोणत्या संख्येने भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी वाय जो आहे तर त्या वायची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल, ही 160 डिवाइडेड बाय 33. त्या ठिकाणी वाय जे आहे तर त्या वायची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू त्या ठिकाणी. तर याच्यानंतर काय करतो आपण का फायनल आन्सर, की एक्स इज इक्वल टू 7 बाय 11 अँड वाय इज इक्वल टू 160 डिवाइडेड बाय 33 इज द सोल्यूशन ऑफ द गिव्हन सायमल्टेनियस इक्वेशन. जे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की एक्स बरोबर 7/11 आणि वाय बरोबर 116/33 हे काय असलं पाहिजे, दिलेले जे काही एकसामूहिक समीकरण जे आहे तर त्या दिलेल्या एकसामूहिक समीकरणाची उकल जी आहे तर ती उकल त्या ठिकाणी असणार. पण नेक्स्ट एक्झाम्पल
find x plus y minus 8 divided by 2 is equal to x plus 2y minus 14 divided by 3 is equal to 3x minus y is equal to 4. हे इक्वेशन काय करायचं आपल्याला क्रॅमर्स मेथडने त्या ठिकाणी सोडवायचे. तर दिलेले जे काही इक्वेशन जे आहे तर ते इक्वेशन काय करायचं आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनच्या पेअर मध्ये काय करायचं त्याचं असणारे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर आपल्याला त्या ठिकाणी करायचे. पहा काही काही सोल्युशन काय लिहायचं आपल्याला की फ्रॉम द गिव्हन इक्वेशन फ्रॉम दिस गिव्हन इक्वेशन दिले जे काही असणारे काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणावरून पहा की फ्रॉम द गिव्हन इक्वेशन we make the pair of simultaneous equation simultaneous equation दिलेली जी काही समीकरण जे आहे तर त्या समीकरणावरून काय करायचं आपल्याला एक सामायिक समीकरण जे आहे तर त्या एक सामायिक समीकरणांच्या जोड्या ज्या आहेत त्या जोड्या आपल्याला मग आता हे कशा मिळवायच्या तर पहा पहिल्यांदा ही जी काही दोन समीकरणं जी आहेत या दोन समीकरणावरून मी काय करतोय पहिलं त्या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे तर ते बनवतोय. पहा या ठिकाणी जी या ठिकाणी आपल्या लक्षात येईल ही जी काही दोन समीकरणं जी आहेत तर त्या दोन समीकरणांचा मला त्या ठिकाणी विचार करायचा आहे की एक्स प्लस टू वाय मायनस 14 डिवायडेड बाय 3 इक्वल टू 3x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर ही तिन्हीच्या तिन्ही असणारी काही इक्वेशन जे आहे तर ती इक्वल आहे आणि म्हणून दुसरं आणि तिसरं इक्वेशन मी त्या ठिकाणी घेतलेले. आता याच्यामध्ये काय करायचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याच्या अगोदर आपण काय करू की सर्वसाधारणपणे मल्टिप्लाईंग बोथ साईड्स बाय 4 या ठिकाणी किती या ठिकाणी 3 आहे जे सर्वसाधारणपणे पहिलं आणि तिसरं इक्वेशन जे आहे तर त्याचा आपण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करू. लिहिताना कोणती दोन इक्वेशन जे आहे तर ती दोन इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. पहा पुढे मी काय करतोय पहिलं आणि तिसरं इक्वेशन याच्यापासून पहिल्यांदा एक इक्वेशन त्या ठिकाणी बनवतोय की एक्स प्लस वाय मायनस 8 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3x मायनस वाय डिवायडेड बाय 4. पहा या ठिकाणी डिनॉमिनेटरला त्या ठिकाणी 2y इथे किती आहे 4 आहे. काय करतोय मल्टिप्लाईंग बोथ साईड्स बाय 4 दोन्ही बाजूंना काय करतोय मी त्या ठिकाणी 4 ने त्या ठिकाणी गुणाकार करतोय गुणतोय. हा की मल्टिप्लाय बोथ साईड्स बाय 4 दोन्ही बाजूला काय करायची 4 ने त्या ठिकाणी मल्टिप्लाय करायची. पहा 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय ते एक्स प्लस वाय मायनस 8 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 4 इंटू 3x मायनस वाय डिवाइडेड बाय 4. या ठिकाणी 4 गेले 4 ने या ठिकाणी काय केले या ठिकाणी डिवाइड जर केले तर 2 राहील. काय राहिले तर या ठिकाणी 2 इंटू एक्स प्लस वाय मायनस 8 इज इक्वल टू 3x मायनस वाय. 2 ने काय करा आतमध्ये मल्टिप्लाय करा 2x प्लस 2y मायनस 16 इज इक्वल टू 3x मायनस वाय. आता हे इक्वेशन जे आहे तर ते आपल्याला ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या रूपामध्ये आहे म्हणजे ए ची टर्म त्या ठिकाणी त्याच्यानंतर बी ची वाय ची टर्म आणि कॉन्स्टंट जो आहे करतो राईट साईडला आपण त्या ठिकाणी ठेवणार आहे. या ठिकाणी पुढे 2x प्लस 3i या बाजूला आणले मायनस 3x पुढे प्लस 2y मायनस वाय या बाजूला नेला प्लस वाय इज इक्वल टू मायनस 16i या बाजूला नेले प्लस 16. पुढे किती शिल्लक राहिले तर मायनस एक्स प्लस 2y प्लस वाय 3y इज इक्वल टू 16. अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालं की मायनस एक्स प्लस 3y इज इक्वल टू 16 याला इक्वेशन नंबर काय म्हणून आपण त्या ठिकाणी 1. पहिल्या आणि तिसऱ्या समीकरणावरून एक त्या ठिकाणी आपण इक्वेशन त्या ठिकाणी मिळवलं. अशा पद्धतीने दुसरं आणि तिसरं असणारं जे काही इक्वेशन जे आहे कल्पा दुसरं आणि तिसरं मी त्या ठिकाणी लिहिते की एक्स प्लस 2y मायनस 14 डिवाइडेड बाय 3 इज इक्वल टू 3x मायनस वाय इज इक्वल टू 4.
आता दुसरा आणि तिसरं इक्वेशन घ्या, तर त्या दुसऱ्या आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये काय करतोय, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, म्हणजे फोर ने इकडे मल्टिप्लाय करतोय आणि थ्री ने या बाजूला मल्टिप्लाय, काय लिहिते की बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकारद्वारे करतो, तिरकस गुणाकार करायचा आहे, चार ने काय करते इथे मल्टिप्लाय करायचे, चार प्रत्यक्ष करत नाही फक्त मल्टिप्लाय करते, फोर इंटू ब्रॅकेट एक्स प्लस टू वाय मायनस फोर्टीन इज इक्वल टू थ्री ने याला मल्टिप्लाय करायचंय, थ्री इंटू थ्री एक्स मायनस वाय। आता काय करा, फोर ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, फोर ने आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर फोर एक्स प्लस फोर इंटू टू वाय एट वाय मायनस फोर इंटू फोर्टीन। आता चौदा चौक, चौदा चौक आपल्याला माहिती किती 56, चौदा चौक किती 56 इज इक्वल टू थ्री ने मल्टिप्लाय करा, थ्री इंटू थ्री एक्स नाईन एक्स मायनस थ्री वाय। आता हे समीकरण जे आहे तर ते आपल्याला काय करते, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी या रूपामध्ये आणायचे, म्हणजे एक्स एक्सची टर्म त्या ठिकाणी आपण गोळा करतो, फोर एक्स जे प्लस आहे या बाजूला नेलं तर त्या ठिकाणी मायनस एक झालं, पुढे प्लस एट वाय हे मायनस आहे या बाजूला आणलं तर त्या ठिकाणी ते प्लस थ्री वाय पुढे थ्री वाय, आणि कॉन्स्टंट टर्म जे आहे तर ते राईट साईडच्या काही करतो मी या ठिकाणी या बाजूला लिहिते मायनस 56 आहे प्लस 56 आहे। याच्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला जी ॲडिशन दिली तर त्या ॲडिशनचा त्या ठिकाणी विचार पा, ते नाईन एक्स मधून फोर एक्स येईल, तिथं राहिले फाईव्ह एक्स, आणि चिन्ह मात्र काय करणार आहे आपण मोठ्या संख्येचं त्या ठिकाणी, त्याच्यानंतर एट वाय प्लस थ्री वाय टोटल केली तर ती किती आली इलेवन वाय, किती इलेवन वाय इज इक्वल टू 56 ही इक्वेशन नंबर आपल्याला काय मिळालं टू त्या ठिकाणी। म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला जे काही इक्वेशन जे आहे तर त्याच्यापासून दोन इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी मिळाले, पहिलं आणि तिसऱ्याचा विचार केलाय, एक इक्वेशन त्या ठिकाणी मिळालंय, त्याच्यानंतर दुसरं आणि तिसरं याचा विचार करून आपण दुसरं इक्वेशन, म्हणजे अशा पद्धतीने पहिलं आणि दुसरं इक्वेशन्स आपल्याला त्या आता याच्यामध्ये पुन्हा मागच्या सारखंच आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल, कम्पेरिंग काय करायचंय की मायनस एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू 16 टू ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन, अँड सेकंड इक्वेशन मायनस फाय एक्स प्लस इलेवन वाय इज इक्वल टू सी टू, टू ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू फाय ते सी टू च्या वेळी काय 56 आहे इज इक्वल टू सी टू। आता कम्पॅरिझन जे आहे तर ती कम्पॅरिझन त्या ठिकाणी कम्पॅरिझन जर केली तर काय येतं नसतं, हा वी गेट म्हणतो मी ते, वी गेट काय म्हणते बा, ए वनची व्हॅल्यू त्या ठिकाणी मायनस वन मिळाली, बी वन जे आहे तर त्या बी वनची व्हॅल्यू किती मिळते प्लस थ्री त्या ठिकाणी मिळते बरोबर, त्याच्यानंतर सी वनची व्हॅल्यू जी आहे तर ती 16 त्या ठिकाणी मिळते, पुढे ए टू, ए टूची व्हॅल्यू काय आहे मायनस फाईव्ह आहे, बी टूची व्हॅल्यू जी आहे तर ते बी टूची व्हॅल्यू इलेवन त्या ठिकाणी, आणि सी टूची व्हॅल्यू जी आहे तर ती सी टूची व्हॅल्यू 56। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टूची असणाऱ्या त्याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत तर ते व्हॅल्यूज त्या ठिकाणी, तर याच्यावरून काय करायचं आपल्याला क्रॅमर्स मेथडचा वापर करायचा आहे, म्हणजे त्या ठिकाणी डिटर्मिनंट डी डी एक्स डी वाय याची असणाऱ्या काही व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायच्या, फार डी डिटर्मिनंट कसा लिहितो कोणी, डी डिटर्मिनंट ए वन ए टू बी वन बी टू, पुढे फक्त ए वन ए टू, ए वन ए टू काय आहे मायनस वन मायनस फाय, त्याच्यानंतर बी वन बी टू थ्री येलेला, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस वन इंटू इलेवन, मायनस वन इंटू इलेवन मायनस थ्री इंटू किती आहे मायनस फाईव्ह, मायनस फाईव्ह मायनस प्लस मायनस एक गुणिले अकरा अकरा मायनस मायनस प्लस आणि थ्री इंटू फाईव्ह ते आली 50। या ठिकाणी आपल्याला मायनस इलेवन आणि प्लस 50
पंधरा मधून अकरा गेले, अकरा राहिले चार, आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे त्या ठिकाणी किती राहिले तर त्या ठिकाणी प्लस फोर त्या ठिकाणी राहिली. जी डी डिटर्मिनंट जो आहे तर त्या डी डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली फोर त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने डी एक्स डिटर्मिनंट जो आहे तर त्या डी एक्स डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाईंड आउट करायची. पहा डी एक्स डीएक्स डिटर्मिनंट कसा लिहितो कोणी सी वन सी टू बी वन बी टू. पुढे सी वन सी टू, सी वन सी टू काय आहे सिक्सटीन फिफ्टी सिक्स आणि बी वन बी टू, बी वन बी टू किती आहे थ्री एल वन. यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता पुढे सिक्सटीन इंटू इलेवन मायनस थ्री इंटू फिफ्टी सिक्स. पाडे पाठवायचे आपले अकरा निघुना अकरुणसक सहासष्ट हच्चाळीस सहा अकरा एक अकरा अकरा सहा की झाली सात. जे सोळा गुणिले अकरा हा गुणाकार आपण त्या ठिकाणी केला, गुणाकार किती आला आहे वन हंड्रेड सेवन्टी सिक्स, एकशे शहात्तर त्या ठिकाणी आला. वजा तीनने मल्टिप्लाय करा. पहा तीन सख अठरा हजाला एक, तीना पाचशे पंधरा आणि एक सोळा किती आली एकशे अडुसष्ट. एकशे शहात्तर वजा एकशे अडुसष्ट ही असणारी काही सबस्ट्रॅक्शन जी आहे तर ती सबस्ट्रॅक्शन त्या ठिकाणी केली तर किती नसते एट त्या ठिकाणी मिळता नसते. जी डी एक्स जो आहे तर त्या डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळेल एट. डिटर्मिनंट डी एक्स जो आहे तर त्या डी एक्सची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली एट. अशाच पद्धतीने आपल्याला डी वाय पुढे काय करायचे डी वाय इज इक्वल टू डी वाय डिटर्मिनंटची व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाईंड करायची. डी वाय डिटर्मिनंट कसा लिहितो आपण ए वन ए टू सी वन सी टू इज इक्वल टू. आता ए वन एट, ए वन एट बघा काय आहे की मायनस वन मायनस फाईव्ह. माझ्या बोटाकडे लक्ष ठेवायची. त्याच्यानंतर बी वन बी टूची व्हॅल्यू सॉरी सी वन सी टूची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला जी आहे सिक्सटीन इंटू फिफ्टी सिक्स बरोबर. पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे की मायनस वन इंटू फिफ्टी सिक्स मायनस सिक्सटीन इंटू मायनस फाईव्ह. की मायनस प्लस मायनस वन इंटू फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्स मायनस मायनस प्लस सिक्सटीन इंटू फाईव्ह किती येता नसते एटी त्या ठिकाणी येता नसते म्हणजे सोळा पंची किती ऐंशी. आता याच्यामध्ये ॲडिशन जे आहे सबट्रॅक्शन जे आहे तर ते सबट्रॅक्शन आपल्याला करायची. ऐंशीमधून किती करायची छप्पन्न त्या ठिकाणी वजा करायचे. दहामधून सहा गेले खात राहिले चार, हातचा घेतला दोन टाकला. आठामधून किती गेले सहा चोवीस येते. ज्या ठिकाणी आता प्लस मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे तर त्या मोठ्या संख्येचं चिन्ह घेणार म्हणजे डी वाय वाय तर त्या डी वायची असणारी काही व्हॅल्यू जी आहे तर त्या डी वायची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली ट्वेंटी फोर त्या ठिकाणी. ओके अशा पद्धतीने आपल्याकडे डी डी एक्स आणि डी वाय याच्या व्हॅल्यू ज्या आहेत तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी मिळाल्या. याच्यानंतर पुढे आता पुढे बाय युजिंग बाय क्रॅमर्स रूल क्रॅमर्स रोल क्रॅमरच्या नियमानुसार काय क्रॅमर्स रोल आहे एक्स इज इक्वल टू डी एक्स डिवाइडेड बाय डी इज इक्वल टू. आता डी एक्स डी एक्सची व्हॅल्यू किती आहे एट डिवाइडेड बाय डी फोर. फोरने काय करा एटला डिवाइड केलं तर किती राहत असते टू. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती व्हॅल्यू मिळाली आपल्याला त्या ठिकाणी टू. एक्स इज इक्वल टू टू याला ब्रॅकेट मी त्या ठिकाणी करतो. पुढे अशाच पद्धतीने आपल्याला वायची व्हॅल्यू त्या ठिकाणी काढायची डी वाय डिवाइडेड बाय डी इज इक्वल डी वायची व्हॅल्यू किती आहे ट्वेंटी फोर आहे डिवाइडेड बाय डी फोर. फोरने ट्वेंटी फोरला त्या ठिकाणी डिवाइड करा किती सिक्स त्याला सिक्स त्या ठिकाणी येते. त्या ठिकाणी वाय जे आहे तर त्या वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला त्या ठिकाणी सिक्स याला मी त्या ठिकाणी ब्रॅकेट करतोय. पुढे फायनल आन्सर एक्स इज इक्वल टू टू अँड
y is equal to 6 is the solution of the given simultaneous equation. जी या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते एक्स बरोबर 2 आणि वाय बरोबर 6 हे दिलेले जे काही एक सामायिक समीकरण जे आहे तर त्या दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल जी आहे तर ती उकल त्या ठिकाणी असणार आहे.